चिमूर हे एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं शहर कसं होईल या संदर्भातली एक अतिशय सुंदर आराखडा त्यांनी तयार केला आहे. मी बंटी भाऊ, चिंता करू नका, तुमच्या आराखड्याला आमचं सगळ्यांचं समर्थन असेल आणि हा आराखडा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आपण निश्चितपणे काम करू. या निमित्ताने खरं म्हणजे मागच्या काळामध्ये सातत्याने ज्यावेळेस चिमूर जिल्ह्याच्या संदर्भात लोकांची मागणी व्हायची, बंटी भाऊ देखील माझ्याकडे यायचे, त्यावेळेस मी त्यांना हे समजावून सांगितलं की एका जिल्ह्याची निर्मिती होत नाही, जिल्हे एकावेळी करावे लागतात. सगळे जिल्हे ज्यावेळेस आपण तयार करतो त्यावेळेस आपण याचं कन्सिडरेशन करतो. त्या संदर्भात कमिटी देखील आपण मागच्या काळात तयार केली आहे. पण जिल्हा नसला तरी तुम्हाला जिल्हा असल्याचे सगळे फायदे आम्ही देऊ शकतो आणि म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय, अतिरिक्त SP कार्यालय, अतिरिक्त तहसीलीचं कार्यालय, या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी मंजूर करून घेतल्या. आता याचा फायदा काय आहे? ज्या दिवशी महाराष्ट्रामध्ये नवीन जिल्हे तयार होण्याची सुरुवात होईल त्या दिवशी सरकार काय पाहिल, कुठे इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे. ते इन्फ्रास्ट्रक्चर तुमच्याच जवळ तयार असणार आहे, जिल्हाधिकाऱ्याचं कार्यालय असणार आहे, SP कार्यालय असणार आहे. त्यामुळे ही सगळी तयारी बंटीच्या आग्रहाखातर या ठिकाणी आपण केली आणि आता तिथे पोस्टिंग देखील केलं आहे. हे खरं आहे बंटी, तुम्ही जे म्हणाले, मोठ्या मोठ्या गप्पा मारणाऱ्यांनी गेल्या 2.5 वर्षात हे कार्यालय सुरू नाही होऊ दिलं. सगळ्या मान्यता असताना देखील तिथले पोस्टिंग थांबवले. या चिमूरवर प्रचंड अन्याय या ठिकाणी मागच्या 2.5 वर्षामध्ये झाला आणि तात्काळ या सगळ्या व्यवस्था या ठिकाणी निश्चितपणे सुरू होतील.